राज्य सहकारी बँकेने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार बँकेच्या सेवकांची संख्या कमी केल्याने इसवी सन 2018 मध्ये असलेला प्रतिसेवक व्यवसाय 26 कोटी रुपयांवरून 65 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. याशिवाय बँकेच्या ढोबळ नफ्यामध्ये 626 कोटींची भरीव वाढ होऊन ती वाढ 1402 कोटी रुपयांवर पोहोचली आहे, अशी माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर आनसकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. राज्य बँकेने 31/3/2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेच्या सर्व आर्थिक निकषांचे पालन केले आहे. बँक प्रशासनाने राबवलेल्या अनेक योजना, घेतलेले धोरणात्मक निर्णय यामुळे बँकेची प्रगती होताना दिसत आहे. बँकेच्या आकडेवारीमध्ये बँकेच्या नक्त मूल्यांमध्ये गतवर्षीपेक्षा 500 कोटीने वाढ होऊन ते 3203 कोटीपर्यंत पोहोचले आहे. बँकेची स्वनिधी 6000 कोटीपर्यंत पोहोचली आहे. बँकेच्या व्यवहारामध्ये 3426 कोटीने वाढ होऊन ते 47028 कोटीपर्यंत पोहोचले आहे. बँकेच्या ढोबळ नफ्यामध्ये 626 कोटींची भरीव वाढ होऊन तो नफा 1402 कोटींवर पोहोचला आहे. बँकेच्या निव्वळ नफ्यामध्ये 238 कोटींची वाढ होऊन तो नफा 602 कोटीपर्यंत पोहोचला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँकेने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार बँकेच्या सेवकांची संख्या कमी केल्याने 2018 मध्ये असलेल्या प्रतिसेवक व्यवसाय 26 कोटीवरून आज 62 कोटींवर पोहोचला आहे. बँकेस गेल्या 9 वर्षामध्ये लेखापरीक्षणामध्ये सतत अ ऑडिट वर्ग प्राप्त होत आहे. मागील 8 वर्षापासून बँक सभासदांना 10% इतका लाभांश देत आहे. तसेच बँक दरवर्षी 5 कोटी इतकी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देत आहे. राज्य बँकेने आपल्या सेवकांची 100% क्षमता उपयोगात आणण्यासाठी तसेच अनावश्यक कर्मचारी संख्या कमी करण्यासाठी जाहीर केलेल्या स्वेच्छानिवृत्ती योजनेमुळे सेवकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याने बँकेची नफा क्षमता वाढली असल्याचं आनसकर यांनी सांगितलं. बँकेने आपले व्यवहार फक्त जिल्हा बँक, साखर कारखान्यांपर्यंत सीमित न ठेवता नागरी सहकारी बँका, पतसंस्था, औद्योगिक क्षेत्र तसेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाद्वारे शेतकऱ्यांना थेट कर्जपुरवठा करण्यासाठी आखलेल्या योजनेमुळे बँकेच्या व्यवसायात कमालीची वृद्धी झाली आहे. बँकेने राज्यातील नागरी सहकारी बँकांना सरकारी कर्ज रोख्यांची खरेदी विक्री करण्यासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. तसेच RTGS NEFT या व्यवहारांसाठी थेट पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. CTS क्लिअरिंग सारख्या अनेक सुविधा राज्य बँकेने सहकारी बँकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी बँकेने सायबर ऑपरेशन सेंटर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याचंही आनसकर यांनी यावेळी सांगितलं. आता बँकेने रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष जे आहेत, वेल मॅनेजमेंट, फिनान्शियल साऊंड बँकेचे सर्व निकष हे कितीतरी पटीने पूर्ण केलेत. उदाहरण सांगायचं झालं तर क्रार भांडवल पर्याप्तता रिझर्व्ह बँक म्हणते 9% असावी, आमच्या 15.62% आहे. ओन फंड 6000 कोटी आहे. व्यवसाय 47000 कोटीवर पोहोचला आहे. ग्रॉस नफा 1400 कोटी आहे. नेट प्रॉफिट 602 कोटी आहे. आणि प्रोव्हिजनिंग कव्हरेज रेशो 100% आहे. हा भारतातल्या कुठल्याही नॅशनल बँकेचा 100% नाही. मी स्टेट बँकेचं पण तुम्हाला उदाहरण दिलं आहे. अनेक बँकांचा प्रोव्हिजनिंग कव्हरेज रेशो तो त्यांनी 100% केला तर मी जबाबदारीने सांगतो त्या बँका लॉसमध्ये दिसतील तुम्हाला. पण आज माझा एवढा 100% प्रोव्हिजन कव्हरेज रेशो मेंटेन करूनही बँकेला प्रॉफिट जबरदस्त आहे याचाच अर्थ असा आहे की बँक फिनान्शियली साऊंड आहे, एकदम उत्तम आहे. मी तुम्हाला तेच सांगितलं की आर्थिक शिस्त, फिनान्शियल डिसिप्लिन हा कुठल्याही बँकेचा सक्सेसचा गाभा आहे. आणि बँकेचा सक्सेस असेल तर फिनान्शियल डिसिप्लिन असेल तर मात्र हे सगळं शक्य होतं. त्यामुळे तो डिसिप्लिन माझ्या कर्जदारांना लावत असतानाच कर्जदारांच्या अडचणींच्या वेळी टाइमली आणि ॲडिक्वेट म्हणजे यो त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा कर्ज आणि जेवढं पाहिजे तेवढं कर्ज हे जर तत्व पाळलं तर कुठली बँक अडचणीत येत नाही तर 100 कोटी रुपये कर्ज हवा असताना 500 कोटी रुपये दिले तर डायव्हर्सिफिकेशन सुरू होतं. आणि 100 कोटी हवे असताना 80 कोटी दिले तरी अंडर फायनान्स केल्यामुळे ती संस्था अडचणीत येते, पर्यायाने बँक अडचणीत येते. त्यामुळे टाईमली आणि ॲडिक्वेट कर्जाची योग्य असेसमेंट, स्पीडी प्रोसेस, आज माझ्याकडे अत्यंत स्पीडी प्रोसेस आहे. माझ्या आठवड्याला एक बोर्ड मीटिंग होते त्यामुळं तो जो पूर्वीचा जो वेळ लागायचा तो लागत नाही. आणि संचालक मंडळाची संख्या पूर्वी 52-53 होती, त्यामुळे तो एक ॲडव्हान्टेज आहे की आज फास्ट डिसिजन मेकिंग होतं. त्यामुळे एकंदरीत सेवक जो काय तो स्टाफ्स हे श्रेय स्टाफ्स आहे. मी तुला ते सांगितलं की राज्य बँक ही शेवट शेतकऱ्यांची बँक आहे. म्हणजे अनेक लोक तुम्हाला बोलताना मोठमोठ्या नेत्यांनी एक वक्तव्य केलं की राज्य बँक सुस्थितीत, तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातला कणा सुस्थितीत. महाराष्ट्राच्या आर्थिकचा एक द्योतक आहे ते. त्यामुळे शेतकऱ्यांची बँक आहे, कारण शेतकरी पॅक्स DCCB आणि शिखर बँक. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज वाटा हे आमचं कर्तव्य आहे.
आमचं ते प्रामाणिक एम्स आहे, त्यामुळं नॅशनलाइज बँका करत नाहीत म्हणून आम्ही करत नाहीत असं नाही, आमचं ते उद्दिष्ट तेच आहे। त्यामुळं 97% आमचं कर्जाची अचीवमेंट आणि त्यांची 73%, तर आमचं असं म्हणणं नाही की त्यांना तुम्ही हे करा, पण त्यांना बिझनेस ॲव्हेन्यूज खूप उपलब्ध आहेत, आम्हाला तेवढे बिझनेस ॲव्हेन्यू नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांचं अपलिफ्टमेंट हे आमचं कामच आहे, त्यामुळे त्याच्याकरता आम्ही पुढाकार घेणं बट नॅचरल आहे। काही जिल्हा बँकेंचे पैसे आजही पुणे जिल्हा बँकेचे 22 कोटी रुपये आज रिझर्व बँकेकडे पडून आहेत, त्याच्यावर प्रोव्हिजनिंग करू नये इतपत सवलत आलेली आहे, पण ते पैसे आजही सर्वोच्च न्यायालयामध्ये केस पेंडिंग आहे। आजही पैसे जवळजवळ 102 कोटी रुपये या जिल्हा बँकांचे रिझर्व बँकेकडे पडून आहेत। नाही, मी त्यांना तेच सांगितलं, NPA वाढलं म्हणून घाबरू नका, कारण NPA वाढलं आपल्याकडं सगळ्यात जास्त काय वेगाने पसरतात तर अफवा। मी 10 वेळा म्हणतो की गणपती दूध पितो, हे आधी दुबईत गेलं मग भारतात आलं, त्यामुळे एखादी बँक अडचणीत असा क्वेश्चन मार्क आला तर रन लागतो, आणि मग जगातली कुठली श्रीमंतातली श्रीमंत बँक बुडायला एक दिवस बाद झाला। त्यामुळे NPA वाढणं याचा अर्थ ती बँक अडचणीत आहे असं नाही। NPA वाढत असताना बाकीचे पॅरामीटर जर सुस्थितीत असतील तर ते NPA म्हणजे काय, एखाद्या कर्ज बुडायची शक्यता ते वसूल झालं तर ती बँक ड्रास्टिकली एका दिवसामध्ये टर्न अराउंड होते। 200 कोटीचं कर्ज, एक मोठं कर्ज जर वसूल झालं एका दिवसामध्ये तर ती बँक 0% पण NPA होऊ शकतं। त्यामुळे NPA असा काय क्रायटेरिया, आज प्रत्येकजण गेल्या विचार तुमचं NPA किती असं न विचारता त्या बँकेने NPAची प्रोव्हिजन केल्यानंतरचा नफा किती हे विचारणं आजकाल खरं गरजेचं आहे। महाराष्ट्रातला साखर उद्योग तारला याचा अर्थ साखर उद्योगाचे नेमके अडचणी त्यांना रिस्ट्रक्चरिंग करून दिलं, 12 वर्षाचं रिस्ट्रक्चरिंग करून दिलं। आज कुठल्याही साखर उद्योगाच्या कारखान्याला कुठल्या बँकेने 12 वर्षाचं रिस्ट्रक्चरिंग केलेलं नाही। मी 12 वर्ष रिस्ट्रक्चरिंग केलं, पहिले 2 वर्ष मी फक्त व्याज घेणार आणि नंतर मी मुद्दलाने व्याजाला देणार। पहिले 2 वर्षापैकी 10% व्याज आधी घेणार, 85% व्याज मी 2 वर्षामध्ये घेणार आणि 3र्या वर्षापासून मुद्दलाने व्याज त्यांच्या उत्पन्नाशी निगडीत असं माझा इन्स्टॉलमेंट आहे। उत्पन्नातूनच मी पैसे घेतो, जागा विकून ऑप्शन करून वसुली हा माझा शेवटचा पर्याय असेल, त्यामुळे ते उत्पन्न कमवायला भाग पाडणं हे माझं काम आहे आणि त्यातनं माझी रिकव्हरी हे बँकेचं ध्येय आहे। मी असं म्हणणार नाही, शेवट लोकनियुक्त संचालक मंडळ लोकशाहीमध्ये हा पाया आहे, बँकेचं ज्यावेळी लोकनियुक्त संचालक येईल त्यांनी देखील असं चांगलं काम करतील ते, नाही असं नाही, पण आत्ता एक गोष्ट आहे की फास्ट डिसिजन म्हणजे लवकरात लवकर निर्णय प्रक्रियेला सध्याच्या परिस्थितीचा नकळत कळत फायदा होतो, 100% करावं। जर चांगलं मॉडेल असेल तर इतर बँकेने ते स्वीकारावं, वाईट असेल तर ते स्वीकारू नये, चांगलं असेल तर ते स्वीकारलं पाहिजे। आणि माझं जे काय मॉडेल आहेत, जी काय मी नवीन नवीन सुधारणा केल्या आहेत त्याचा आपल्यासमोर रिझल्ट्स आहेत, त्यामुळे ते मॉडेल चांगलं आहे का वाईट आहे रिझल्टवरनं आपण बघावं। आता साधं मी शेतकरी आपलं कैद्यांना लोन दिलं, किती लोन माझं वाटप झालं याच्यापेक्षा माझं गुडविल किती क्रिएट झालं। आज या बँकेने अफलातून योजना केली, त्यामुळे किती कुटुंबापर्यंत आज याची हे पोचलं, मदत पोचली, त्यामुळे माझ्या बँकेची जाहिरात देऊन गुडविल होण्यापेक्षा ही पण गुडविलच एक बँकेचं नाव लौकिकात वाढत होते।